नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या लेक्चरला आपण व्हेक्टरमधील सगळ्यात महत्वाचं थेरम बघणार आहे जे आहे व्हॉल्युम ऑफ पॅर्लोपायपिड ठीक आहे आता व्हॉल्युम ऑफ पॅर्लोपॅपिड हे जे थेरम हे किती वेळा आले बघा बोर्डला तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ वेळा हे थेरम विचारले गेले ज्यावेळेस थेरम विचारले गेले त्यावेळेस त्याच्याबरोबर न्युम्रिकल पण विचारलं गेले असं कंबाईन म्हणून चार मार्कला हे थेरम विचारलं जातं फक्त थेरम जर विचारलं तर तीन मार्कला विचारतील आणि फक्त न्युम्रिकल विचारलं तरी तीन मार्कला विचारतात त्याच्यावरचं त्यामुळे लक्षात ठेवा एक तर थेरम नाही तर न्युम्रिकल हे फिक्समध्ये आत्तापर्यंत तुम्ही जर पेपर काढले तर प्रत्येक पेपरमध्ये सापडणार आहे ठीक आहे मग आता हे थेरम काय ते नक्की बघूयात आपण तर यामध्ये सगळ्यात महत्वाचा पाठ काय तर तुम्हाला हे कळणं इम्पॉर्टंट आहे की पॅपिड म्हणजे काय तर पॅपिड हा एक असा शेप असतो की ज्या पद्धतीने क्यूब आहे क्यूब तर क्यूबसारखाच तो शेप आहे पण इथे जे काय जे एजेस असतात ठीक आहे ज्या साइड्स असतात त्या कशा असतात इन्क्लाइंड असतात थोडेशा ऍट अँगल थिटाला कशा असतात इन्क्लाइंड असतात ठीक आहे ओके आणि अजून एक आहे बघा की को टर्मिनस एजेस टर्मिनस एजेस म्हणजे काय तर एकाच पॉईंटमधून जर एन नंबर ऑफ एजेस जर निघत असतील ठीक आहे तर त्याला आपण म्हणतो कोटर्मिनस एजेस किंवा तीन आपण काय म्हणूयात एजेस निघालेत एका पॉईंटमधून त्याला आपण म्हणणार कोटर्मिनस एजेस मग या ठिकाणी कोटर्मिनस एजेस कोणते आहेत तर ए बार हा बी बार आणि हा सी बार असे तीन कोटर्मिनस एजेस आहेत हे कळाले ओके तर जर तुम्हाला विचारले काय सांगा इथं व्हॉल्यूम ऑफ पॅर्लोपायपीड म्हणजे हा जो पॅर्लोपायपीड आहे जसा क्यूब असतो तसा हा पॅर्लोपायपिड आहे तर ह्याचा काय फाइंड करायचं आपल्याला वॉल्यूम फाइंड करायचा आहे आणि वॉल्यूमचा बेसिक फॉर्म्युला काय असतो तर समजून घ्या व्हॉल्युमचा बेसिक फॉर्म्युला असतो एरिया ऑफ बेस इन टू हाईट हा वॉल्युमचा बेसिक फॉर्म्युला कुठल्याही ऑब्जेक्ट जर तुम्हाला व्हॉल्युम काढायचा आहे तर तुम्हाला त्या ऑब्जेक्टचा एरिया ऑफ बेस फाईंड करावा लागेल आणि त्याची हाईट तुम्ही ह्या दोघांना एकत्र केले की तुम्हाला काय मिळतो व्हॉल्युम मिळतो ठीक आहे मग जर आपल्याला ह्या मध्ये जर ह्याचा व्हॉल्युम काढायचा असेल तर एरिया ऑफ बेस आता बेसला काय दिसतंय तुम्हाला बघा बरं बेसला जर तुम्ही बघितलं तर ओ सी डी बी ओ हा एक पॅरलोग्राम दिसतोय म्हणजे एरिया ऑफ बेस म्हणजे थोडक्यात इथे काय येणार आपला फॉर्म्युला तर एरिया ऑफ पॅरलोग्राम येणार आहे एरिया ऑफ पॅरलेलोग्राम ठीक आहे इन टू आपण काय म्हटलं हाईट जो काय पॅरलोपॅपिड आहे त्याची काय करायला लागेल आपल्याला हाईट फाइंड करायला लागेल ठीक आहे म्हणजे ह्या दोन व्हॅल्यू काढल्या ह्या दोन व्हॅल्यू आपल्याला माहित असतील तर आपल्याला या ठिकाणी व्हॉल्यूम ऑफ पॅर्लोबॅप काय येतोय आपल्याला कळू शकतंय ठीक आहे ओके मग आता ह्या व्हॉल्यूम ऑफ पॅर्लोपॅपिट बद्दल जर लिहायचं असेल आपल्याला तर आपण कसं लिहिणार आहे तर बघा जसे तीन कोटर्मिनस एजेस आपण सांगितले त्या पद्धतीनं लेट ओ ए बार म्हणजेच त्याला आपण ए बार म्हणणार आहे बी बारला बी बार म्हणणार ओ सी बार सी बार म्हणणार आहे ठीक आहे ओके आता त्यानंतर बी द कोटर्मिनस एजेस ऑफ पॅर्लोबॅपिट हे काय सगळं कोटर्मिनस एजेस पॅर्लोबायपिट चे ओके आता आपल्याला कोटर मिस एडज आहेत हे लक्षात आलं ठीक आहे आपल्याला ह्या हा पॅरलोपॅपिटमध्ये हाईटची गरज आहे मग हाईटसाठी आपण काय करणार आहे तर एक परपॅिक्युलर ड्रॉ करणार पॉईंट ए पासून अशी खाली बरोबर आणि या पॉइंटला आपण नाव देणारी पी म्हणजे ए पी ही काय झाली परपेंडिक्युलर झाली हे परपेंडिक्युलर हाईट झाली कुणाची परपेंडिक्युलर हाईट झाली तर ह्या पॅरलोपॅपिटची क्लिअर आहे का ठीक आहे आता हा इन्क्लाइंड असल्यामुळं ही पण हाईट थोडीशी कशी आहे सांगा इन्क्लाइंड आहे मग जर तुम्हाला हे ए पी किंवा ए ह्या वेक्टरचं जर तुम्हाला परपॅिक्युलर डिस्टन्स फाइंड करायचं असेल समजून घ्या ए ह्या डिस्टन्सचं ए पॉइंटचं किंवा ए ह्या वेक्टरचं परपॅडिक्युलर डिस्टन्स फाइंड करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला स्केलर प्रोजेक्शन घ्यावं हो लागेल तुम्हाला काय घ्यावं हो लागेल स्केलर प्रोजेक्शन समजून घ्या बघा तो पार्ट असा आहे बरोबर आहे का ओके आता हा जो वेक्टर आहे हा वेक्टर कुठला आहे बी बार क्रॉस सी बार हा बी बार आणि सी बार ह्या दोघांचा जर तुम्ही क्रॉस प्रोडक्ट घेतला तर तुम्हाला असा परपेंडिक्युलर व्हेक्टर या ठिकाणी तयार झालेला दिसेल ठीक आहे आणि या ठिकाणी जो व्हेक्टर आहे याला आपण ए बार म्हणणार आहे जो या पॉईंटचा व्हेक्टर आहे ठीक आहे आता ह्याचं जे काय प्रोजेक्शन आहे आता हे ही साइड कशी या पद्धतीने मग जर तुम्हाला बघा समजून घ्या ह्या साइडचं जर प्रोजेक्शन पाहिजे असेल आता बघा जे ए ची जी काय लेंथ असणार आहे किंवा एपी हा पॅरल आहे कुणाला बी बार क्रॉस सी बार त्यामुळे ए ह्या व्हेक्टरचं जेवढं प्रोजेक्शन असेल बी क्रॉस सी बार म्हणजे ह्या ए ह्या व्हेक्टरचं जेवढं प्रोजेक्शन असेल बी बार क्रॉस सी बार वरती तेवढीच काय असणारे हाईट असणारे कुणाची एपीची हे समजून घ्या आता हे प्रोजेक्शन कसं येत सांगतो जर तुम्ही इथून असे परपेंडिक्युलर स्ट्रेट लाईन ड्रॉ केली तर तुमच्या लक्षात येईल हे जे एवढं डिस्टन्स आहे ठीक आहे हेच इथं या पद्धतीनं असणार आहे म्हणजे ह्याचं प्रोजेक्शन कसं असणार आहे परपेंडिक्युलरली या पद्धतीनं असणार आहे आणि इथून खाली जेवढी हाईट आहे म्हणजे ही जी हाईट आपण ए पासून पी पर्यंत आपण ड्रॉ केली तीच हाईट तुम्हाला इकडे मिळणार आहे हे कळालंय का मग आता हे जे प्रोजेक्शन आपण दाखवतो ना कसं दाखवतो तर बघ लक्ष द्या आता इथून पुढं मी सांगतो व्यवस्थित तुम्हाला एकतर पहिली गोष्ट एपी ही हाईट ऑफ पॅरलोपायपेड आहे हाईट कशी काढायची तर ए बार प्रोजेक्शन प्रोजेक्शन घ्यायचंय कुणावरती बार क्रॉस सी बार वरती आणि कसलं प्रोजेक्शन घ्यायचंय स्केलर प्रोजेक्शन घ्यायचंय सगळ्यात महत्वाचं ठीक आहे मग आता इथं आपण असं देअर दरफोर व्हॉल्यूम ऑफ पॅरलेलो पायपीड काय असतो फॉर्म्युला सांगितलाय एरिया ऑफ आपण काय म्हणूयात पॅरलोग्राम म्हणूयात इन टू हाईट ठीक आहे क्लिअर हा झाला वॉल्यूम मग आता ह्यातला एक एक पार्ट आपण फाइंड करूया सेपरेटली ठीक आहे ओके पहिल्यांदा आपण काय फाइंड करूया देअर फोर एरिया ऑफ पॅरलोग्राम आता हा फॉर्म्युला तुमचा पार्ट असेल काहीच प्रॉब्लेम नाही जर तुम्हाला पॅरलोग्रामचे दोन फॉर्म्युले आहेत एक साठी आणि एक ॲडजस्टड साईडसाठी आहे बरोबर आहे का जर तुम्हाला साईड माहीत आहेत साईडचे व्हेक्टर माहिती आहेत तर तो फॉर्म्युला काय असतो तर बघा हा जो पॅरलोग्राम आहे खालचा दिसतोय हा एरिओ पॅरलोग्राम काय आपण नाव देऊयात त्याला ओ सी डी बी हा जो पॅरलोग्राम आहे ह्या पॅरलोग्राम मध्ये तुम्हाला बी बार आणि सी बार बार्थ माहिती आहेत कोटर्मिनस एजेस माहिती आहेत तर त्या दोन कोटर्मिनस एजेसचा जर तुम्ही क्रॉस प्रोडक्ट घेतला आणि तिची मॅग्निट्यूड घेतली तर तुम्हाला मध्ये काय मिळतंय एरिया मिळतो पॅरलोग्रामचा तो कसा काढायचा लक्षात आले याच्यावरती प्रश्न पण आहे सेपरेटली म्हणजे न्युमरिकल पण येऊ शकतं की फाइंड एरिया ऑफ पॅरलोग्राम आणि तुम्हाला दोन एजेस देतील शेजारचे मग त्यावेळेस तुम्हाला फॉर्म्युला पण माहिती पाहिजे बरं पॅरलोग्रामसाठी दोन फॉर्म्युले सांगितले एक तर कोटर्मिनस एजेससाठी एक तर डायगोनलसाठी दोन्ही पण फॉर्म्युले पाठ करून ठेवा दोघांवरती पण प्रश्न आहेत लक्षात ठेवा ओके डन आता ह्याच्यानंतर हाईट काढायची आपल्याला आपण काय म्हटलंय ए पी बी हाईट ऑफ द पॅरलोपायपीट बघा एपीला आपण काय म्हटलंय हाईट ऑफ द पॅरलोपॅपिट म्हटलंय मग ए पी जर काढायचं असेल तर कसं काढणार आपण तर आपल्याला असं म्हणावं लागेल की स्केलर प्रोजेक्शन ऑफ ए बार ऑन बी बार क्रॉस सी बार ए पी म्हणजे काय असणार आहे तर एपी जर काढायचं असेल तर ए बार ह्या वेक्टरचं स्केलर प्रोजेक्शन घ्यावं लागेल आपल्याला कोणावरती बी बार क्रॉस सी बार ह्या वेक्टरवरती ठीक आहे मग याच्यावरती जर तुम्ही स्केलर प्रोजेक्शन घेतलं तर स्केलर प्रोजेक्शनचा फॉर्म्युला काय असतो तर स्केलर प्रोजिशनचा फॉर्म्युला असतो की ए बार ठीक आहे ज्याचं तुम्ही स्केलर प्रोजेक्शन घेताय कुणावरती घेताय बी बार क्रॉस सी बार वरती डॉट इथे काय येणार आहे तर बी बार क्रॉस सी बार आणि खाली ज्याच्यावरती तुम्ही स्केलर प्रोजेक्शन घेताय त्याची मॅग्निट्यूड असते मॅग्नेट्यूड ऑफ बी बार क्रॉस सी बार हे कळालं इथपर्यंत मॅग्नेट्यूड ऑफ बी बार क्रॉस सी बार या पद्धतीनं हे झालं ह्याला आपण म्हणूयात इक्वेशन नंबर टू ह्याला म्हणूयात आपण इक्वेशन नंबर थ्री ओके काय प्रॉब्लेम नाही आता फ्रॉम वन टू थ्री जर व्हॉल्यूम काढायचा असेल तर तुम्हाला एरिया ऑफ कॉर्डर एरिया ऑफ पॅरलोग्राम माहिती पाहिजे जो आपण फाइंड केला आहे त्यानंतर हाईट पाहिजे असेल तर आपल्याला एपी ही हाईट माहिती आहे आणि ची हाईट जर काढायची असेल तर ए बार हा जो व्हेक्टर आहे त्याचं स्केलर प्रोजेक्शन बी बार क्रॉस सी बार वरचं आपण कसं घेणार आहे

आता मी इथं काय मल्टिप्लिकेशन वगैरे करत नाही कारण क्रॉस प्रोडक्ट आणि मल्टिप्लिकेशन मध्ये कन्फ्युजन होईल इंटू हाईट हाईट काय सांगा इथं हाईट म्हणजे एपी एपी म्हणजे काय येणार इथं सांगा बघ हा पूर्ण स्केलर प्रोजेक्शनचा पार्ट येणार आहे की ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ बी बार क्रॉस सी बार आता वॉल्युम ऑफ पॅर्लोपॅप इक्वल टू बी बार क्रॉस सी बार हा बी बार क्रॉस सी बार काय झाला कॅन्सल झाला राहिलं फक्त काय ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार राहिलं ठीक आहे आणि हाच तुमचा वॉल्यूमचा फॉर्म्युला आहे पॅर्लोबॅबिटचा यालाच आपण असंही म्हणू शकतो की बॉक्स प्रोडक्ट ऑफ ए बार बी बार सी बार मी इथं वरती सांगितलेलं बघा की ए बार डॉट बार क्रॉस सी बार हा जो भाग होता तो त्यांनी दिला नव्हता पण या ठिकाणी ह्या बॉक्स प्रोडक्टचाच अर्थ काय असतो ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार तुम्हाला बोर्ड एक्झाम मध्ये सीईटी मध्ये याच्यावरती प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो की फाइंड प्रोडक्ट ऑफ ए बार बी बार सी बार किंवा ए बार डॉट बी बार सी बार दोघांचा पण अँस सोडवताना जी मेथड आहे ती मेथड सेम आहे लक्षात ठेवायचं ठीक आहे मग आता हा जो भाग आहे तो इथं प्रूव्ह आलाय प्रूव्ह तुमच्या लक्षात आला असेल है, लक्षा फार फार सोप्पा लय अवघड नाहीये डोकं काय चालवायचं नाही पण किती वेळा आलाय बघा ह्याच्यावरचं न्यूमेरिकल येतच हे डोक्यात ठेवा आणि दोन्ही मिळून आले तर चार मार्कला येणार आहे हा पार्ट डी सेक्शनला येणार हा पार्ट मग एक काम करा ह्याचा स्क्रीनशॉट व्यवस्थित काढून घ्या काही अवघड नाही आहे यानंतर सिमिलर टेट्रा हायड्रॉनचं पण आपण प्रूफ बघणार आहे सारखंच आहे काय प्रॉब्लेम नाही अवघड नाही आहे मग ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या व्यवस्थित